नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या ZP आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या अनुषंगाने अतिसंभाव्य प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओचा 26वा भाग पाहणार आहोत. यामध्ये आपण जनरल नॉलेज या टॉपिकवर 30 महत्त्वाची प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओचे पुढचे भाग पाहण्यासाठी तसेच इतरही सर्व सरकारी नोकरीचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारताचे नवीन आरोग्यमंत्री कोण आहेत? हे बघा मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतंच नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये बदल केलेला आहे आणि यामध्ये नवीन आरोग्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीयू यांची नियुक्ती केलेली आहे. तर लक्षात ठेवा, भारताचे नवीन आरोग्यमंत्री मनसुख मांडवीयू हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नुकतेच कोणत्या राज्याने लोकसंख्या धोरण म्हणजेच योजना आणण्याचे ठरवले आहे? हे बघा, हा पण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नुकतेच उत्तर प्रदेश या राज्याने लोकसंख्या धोरण आणण्याचे ठरवले आहे. पुढील प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळात महिलांची संख्या आता किती झाली आहे आणि नव्याने विस्तार झालेल्या मंत्रिमंडळात किती महिलांना संधी देण्यात आली आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, केंद्रीय मंत्रिमंडळातील महिलांची संख्या आता 11 झालेली आहे आणि नव्याने विस्तार झालेल्या मंत्रिमंडळात 7 महिलांना संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घटनेनुसार किती मंत्रिपदं दिली जाऊ शकतात आणि नवीन मंत्रिमंडळात विस्तारानुसार सध्या केंद्रामध्ये मंत्र्यांची संख्या किती झाली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, घटनेनुसार एकूण 81 मंत्रिपदं ही दिली जाऊ शकतात आणि नवीन मंत्रिमंडळामध्ये विस्तारानुसार सध्या केंद्रामध्ये 77 एवढी ही मंत्र्यांची संख्या झालेली आहे. तर लक्षात ठेवा, 81 आणि 77 या प्रश्नाचं हे उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूयात, अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला क्रिस्टिना कोच ही कोणत्या देशाची अंतराळवीर आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला क्रिस्टिना कोच ही अमेरिका या देशाची अंतराळवीर आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार हवामान आपत्तीने सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशामध्ये भारताचा खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, यामध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, 0 आवर किंवा शून्य काळ कोणत्या वेळी सुरू होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 0 आवर किंवा शून्य काळ हा 12 वाजता सुरू होतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, किल पॉवर प्रोजेक्ट हा कोणाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे, किल पॉवर हा प्रोजेक्ट नासा या संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, संगम साहित्य हे कोणत्या प्रदेशाचे साहित्य आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, संगम साहित्य हे तमिळनाडू या प्रदेशाचे साहित्य आहे. पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराला मान मिळाला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारतातील सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून सलग 3रा इंदोर या शहराला मान मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले CDS कोण आहेत? तर मित्रांनो, या ठिकाणी भारताचे पहिले CDS म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे आहेत. पुढील प्रश्न आहे, ICCने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत कोणते भारतीय खेळाडू पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ICCने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन भारतीय खेळाडू पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पुढील प्रश्न आहे, केंद्र शासनाच्या खालीलपैकी या मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही संपूर्ण देशामध्ये लागू केली आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे, केंद्र शासनाच्या समाज कल्याण विभाग या मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही संपूर्ण देशामध्ये लागू केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारतामध्ये तमिळनाडू हे राज्य पवन ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला ई-कॉमर्स असे म्हणतात. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ICC मेन्स वन डे प्लेअर ऑफ द डिकेड आणि ICC मेन्स T20 प्लेअर ऑफ द डिकेड या पुरस्काराचे अनुक्रमे विजेते कोण आहेत?
तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 विराट कोहली आणि रशीद खान। तर यामध्ये ICC मेन्स ODI म्हणजेच वन डे प्लेअर ऑफ द डिकेड विराट कोहली, तर ICC मेन्स T20 प्लेअर ऑफ द डिकेड रशीद खान हे या पुरस्कारांचे विजेते आहेत। पुढील प्रश्न आहे CAA देशभरात कधी लागू झाला, तर लक्षात ठेवा मित्रांनो CAA हा कायदा देशभरात 10 जानेवारी 2020 या दिवशी लागू झाला। पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे भारताचे नवीन रेल्वेमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो भारताचे नवीन रेल्वेमंत्री म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढील प्रश्न आहे देशातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा देशातील पहिले डिजिटल खेडे हे अकोदरा हे आहे। पुढील प्रश्न आहे उत्कर्ष 2022 काय आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा उत्कर्ष 2022 हा केंद्रीय बँकेच्या कार्याचे नियमन आणि देखरेख यामध्ये सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आलेला 3 वर्षाचा हा रोडमॅप आहे। पुढील प्रश्न आहे सध्या देशातील सर्वात कमी वयाचे राज्यपाल असणाऱ्या तमिळसाई सुंदरराजन या खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत, तर मित्रांनो लक्षात ठेवा तमिळसाई सुंदरराजन या तेलंगणा या राज्याचे राज्यपाल आहेत। पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी सर्वत आरोग्य विमा योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो महात्मा गांधी सर्वत आरोग्य विमा योजना ही पंजाब सरकारने सुरू केलेली आहे। पुढील प्रश्न आहे आदिवासी भागातील माता मृत्यू रोखण्यासाठी माहेर घर योजना ही सुरू करण्यात आली आहे, तर या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेस मंजुरी म्हणून प्रतिदिन किती रुपये देण्यात आले, तर मित्रांनो लक्षात ठेवा माहेर घर या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेस प्रतिदिन 200 रुपये देण्यात आले। त्यानंतर पुढील प्रश्न आहे एक देश एक राशन कार्ड या योजनेची सुरुवात 1 ऑगस्ट 2019 रोजी प्रायोगिक तत्वावर तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि खालीलपैकी या राज्यामध्ये करण्यात आली आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो एक देश एक राशन कार्ड ही योजना तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले तृतीयपंथी विद्यापीठ म्हणजेच ट्रान्सजेंडर युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा भारतातील पहिले तृतीयपंथी विद्यापीठ उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने 2020 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स इयर वर्ष म्हणून घोषित केले आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा की तेलंगणा या राज्याने 2020 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित केलेले आहे। पुढील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फिफा वर्ल्ड कप स्पर्धा 2022 ही कोणत्या देशात होणार आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो 2022 फिफा वर्ल्ड कप ही स्पर्धा कतार या देशामध्ये होणार आहे। पुढील प्रश्न आहे स्वस्थ शरीर स्वस्थ मन ही मोहीम कोणत्या राज्य सरकारची आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा स्वस्थ शरीर स्वस्थ मन ही मोहीम दिल्ली या सरकारची आहे। पुढील प्रश्न आहे ST चालक म्हणून महिलांच्या हाती स्टेअरिंग देणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र हे राज्य ST चालक म्हणून महिलांच्या हाती स्टेअरिंग देणारे देशातील पहिले राज्य आहे। पुढील प्रश्न आहे शिशु सुरक्षा ॲप हे कोणत्या राज्याने विकसित केले आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो शिशु सुरक्षा ॲप हे आसाम या राज्याने विकसित केले आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 30 जनरल नॉलेज या टॉपिकवर अतिशय महत्त्वाची प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहिली। तुम्ही जर या व्हिडिओचे उर्वरित 25 भाग पाहिले असतील तर या चॅनलमध्ये जाऊन ते सर्व भाग नक्की पहा, कारण यामध्ये अशाच प्रकारे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे दिलेली आहेत। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओचे पुढचे भाग पाहण्यासाठी तसेच इतरही सर्व सरकारी नोकरीचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।